आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजचा नवरात्र स्पेशल। बापांच्या विसर्जनानंतर वेध लागते ते नवरात्र उत्सवाचे। उदेगा आंबे उदेच्या गजराने संपूर्ण आसमंत या 9 दिवसात धुमधुमून जातो। आज नवरात्रीचा पहिला दिवस अश्विन शुद्ध प्रतिपदा या मुहूर्तावर घटस्थापना करण्यात येते। यानंतर नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थाने रंग चढतो। हा रंग असतो भक्तीचा, उत्साहाचा, मांगल्याचा, तेजाचा, सात्विकतेचा, सौभाग्याचा, समृद्धीचा, सौंदर्याचा, विजयाचा व स्वाभिमानाचा। नवरात्रीच्या रंगाची आणखीन एक वेगळी ओळख म्हणजे 9 दिवस 9 वेगवेगळ्या रंगांचे वस्त्रे परिधान करण्याची स्त्री वर्गांमध्ये असलेली उत्सुकता। यात पुरुष देखील मागे नसतात। नवरात्रीचे हे 9 रंग बालगोपालांपासून अबाल वृद्धांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात। अगदी साध्या वस्त्रांपासून ते डिझायनर वस्त्रांपर्यंत निरनिराळ्या रंगांच्या वस्त्राला खरेदीसाठी झुंबड उठते। या 9 दिवसात देवीने विविध रूपे घेऊन अनेक दैत्यांचा संहार केला। मातलेल्या महिषासूर राक्षसाचा वध केला म्हणून महिषासूर मर्दिनी असे तिचे नाव प्रचलित झाले। या तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते। प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरा होणाऱ्या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र असे म्हणतात। हा उत्सव 9 दिवस साजरा करण्यात येतो म्हणून नवरात्र। घटस्थापना करण्यासाठी मडक्यामध्ये धान्य पेरून त्यावर अखंड नंदादीप लावला जातो। रोज फुलांची माळ सकाळ संध्याकाळ आरती करून आंबेची या 9 दिवसात मनोभावे पूजा केली जाते। देवी भागवतात देवींची देशाध्यक्ष 8 शक्तीपीठे असल्याचा पुराणात उल्लेख आहे। यातील महाराष्ट्रात 3.5 पीठे देवींची शक्तीपीठे आहेत। यात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवींचे मंदिर अशी 3 पूर्णपीठे तर सप्तशृंगीचे अर्धशक्तीपीठ या शक्तीपीठांचा समावेश आहे। महालक्ष्मी हे जागरूक देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्याने नवस फेडण्यासाठी सर्व काळ भक्तांची रेलचेल मंदिरात दिसत असते। पुराणे, जैन ग्रंथ, ताम्रपत्र व सापडलेली अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाईचे मंदिर हे पुरातत्व सिद्ध होते व कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने सकल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते। नवरात्रात येथे 9 दिवस देवींची वाहन पूजा करण्यात येते। महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो भाविक दर्शनाला येतात। मंदिराची व पूजा अर्चेची व्यवस्था पाहण्यासाठी 20 पुजारी आहेत। वर्षातून 3 वेळा येथे उत्सव साजरा करण्यात येतो। यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला या दिवशी महालक्ष्मीची पिवळी प्रतिमा पालखीमध्ये ठेवून मिरवणूक सोहळा पार पडतो। दुसरा उत्सव म्हणजे अश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी साजरा करण्यात येतो। तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असून देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी आदिशक्तीचे मूळ पीठ आहे। तुळजापूरची तुळजाभवानी हे महाराष्ट्रातील कुलदैवत मानले जाते। उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून बालघाटातील एका डोंगर माथ्यावर वसलेले आहे। नवसाला पावणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी लाखो भक्तांची गर्दी होत असते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदैवता असून या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली। देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी देवींनी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे। येथील देवीचे दर्शन लाभदायी मानले जाते। या काळात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवतात। देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता। श्री परशुरामाची माता म्हणून रेणुका मातेला ओळखले जाते। देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असे म्हटले जाते। माहूर गडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे। माहूर हे देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असून येथील पीठांची देवता रेणुका देवी आहे। महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता असून प्राचीन काळी माहूरचे जंगल हे अमली वन या नावाने ओळखले जाई। हेच सध्याचा माहूरगड। या परिसरात रेणुका माता, दत्तात्रय, अनुसया माता या 3 शिखरांना जोडणारा माहूरचा गड एक महत्वपूर्ण वास्तू 6 मैलाचा परिसर व्यापणारी तटबंदीने बांधलेला आहे। येथेच हे देवस्थान वसलेले आहे।
महाराष्ट्रात देवींचे 3.5 शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेली सप्तशृंगी देवी, नाशिक पासून 65 किलोमीटर 4,800 फूट उंचीवरील सप्तशृंगी गडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील 7 शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगी गड. इथे येणाऱ्या भक्तांचा नवसाला पावणारी ही सप्तशृंगी देवी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. मातलेल्या महिषासूर राक्षसाच्या पारिपत्यासाठी देवी देवतांनी देवीची याचना केली आणि होमाद्वारे ती प्रकट होऊन महिषासुराचा वध केला, तेव्हा तिचे हे रूप सप्तशृंगीचे सांगितले जाते. तर हा होता आजचा नवरात्र स्पेशल. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnewsadm9@gmail.com.